आणि हा माझा साडी घालून काम करण्याचा फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स आहे, तर बघूया माझ्याकडनं पूर्ण काम होते की नाही। तर हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग, कशा आहात तुम्ही? मजेत आहात ना? आय होप तुम्ही सगळेजण मजेतच असाल। आणि आज न मी आज दिवसभराचे कामं ना मी साडी घालून करणार आहे। तर तुम्हाला दिसत असेल मी ना साडी घालून आंघोळ वगैरे झालेली आहे आणि सकाळची झाडून फरशा वगैरे झालेल्या आहे, सगळंच वगैरे व्हायचं आहे। तर बाकीचे जे कामं आहे ते मी पूर्ण ना साडी घालूनच करणार आहे। हा माझा फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स असणार आहे माझ्यासाठी। चला तर बघूया मी आता दिवसभर साडी घालून करते की नाही करत, कंटाळा आला तर बघू। आंघोळ वगैरे केली, माझे हेअर वगैरे ना ड्राय करायचेच आहे कारण की प्रिशा झोपून आहे, तर ड्रायरने आवाज येईल म्हणून मी हेअर ड्राय करायचे थांबली आहे। तर त्याच्या पहिले ना मी इथे दिवावात वगैरे करून घेते आणि तुम्हाला दिसत असेल किचन ओट्यावर म्हणजे भांडे आहेत तसेच, तर हे रॅकवरती ना लावायचे आहे। वड्या करणार आहे, तुम्हाला मी दाखवते। त्याच्यासाठी ना मी डाळ भिजवून घेतलेली आहे। तर आता मी ना वड्याचं भिजवून घेतलेली आहे आणि आता वड्या टाकायला आपण ना वरती जाऊया, मी दाखवते तुम्हाला। तर इथे बघा, वड्याचं पीठ ना मी वरती आणत आहे आणि वरती वड्या टाकून घेणार आहे। आणि आदल्या दिवशी ना एवढं वारं धुणं होतं त्याच्यामुळे पूर्ण गच्चीवर कचरा वगैरे साचून आहे। तर इथे ना आम्ही दोघंही मिळून छान वड्या टाकत आहे, तुम्हाला दिसत असेल। यांना ना ऊन बिलकुल सहन होत नाही तरी पण यांनी ना मला हेल्प करत आहे। तर आणि असं पण नेहमी यांनी मला हेल्प करत असतात तर खूप छान वाटते। तर अशा प्रकारे घालून घेतलेला आहे आणि थोडेसे म्हणजे कामं आहे आणि आता मी प्रिशाला आंघोळ करून देते आणि नंतर बोलते तुमच्यासोबत। चला तर इथे मग मी नंतर ना प्रिशाला आंघोळ वगैरे घालून दिली आणि बाकीचे कामं होते ते मी करून घेतले आणि साडी घालूनच मी सर्व कामं केले। आता ना संध्याकाळचे 4:30-5 वाजलेले आहे, तर मला ना कामं आवरत नव्हते बाकीचे साडीनं, त्याच्यामुळे मी साडी काढून टाकली। आणि हा माझा साडी घालून काम करण्याचा फर्स्ट एक्सपिरियन्स होता, तर खूप दाखवते तुम्हाला आता इथं वड्या आणि ऊन आहे ना, बऱ्यापैकी ऊन आहे। इथे वड्या ना छान सुकलेल्या आहेत तरी पण ना आणखी थोडा म्हणजे एखादी दिवस ना वाळू घालायला लागेल कारण की आज ना थोडं आभाळ आलं होतं दुपारून, त्याच्यामुळे ना एकदम जास्त सुकलेलं नाही आहे। बघून झालेलं आहे, आता आपण खालती जाऊ। तर मी ना आता किचनमध्ये आलेली आहे आणि आता वाजलेले आहे 5:30 वाजलेले आहे। तर काहीतरी खायची इच्छा झालेली आहे तर मी ना मखाने रोस्ट करून घेते आणि मखाने खाते। तर मी आज सकाळी साडी घातलेली होती आणि मग नंतर ना तुम्हाला आता मी टी शर्ट आणि हॅरम घालून दिसत असेल कारण की मला ना मी साडी घालून होती ना तेव्हा मला कामच होत नव्हते म्हणून मी साडी चेंज केली। आणि इथे छान मी पॅन्ट ठेवून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये ना तूप टाकणार, तुपामध्ये रोस्ट करणार आणि तेलात पण छान लागते आणि बटरमध्ये पण। अशा प्रकारे ना मी इथे मखाने रोस्ट करून घेत आहे। आम्हा सगळ्यांना ना काहीतरी खायची इच्छा झाली होती म्हणून इथे मी मखाने रोस्ट करत आहे आणि नंतर मला ना ड्रायफ्रूट्सचा पावडर पण करून घ्यायचा होता, तो संपलेला होता तर आज करणंच पॉसिबल होतं कारण की आज यांना सुट्टी होती, तर आजच करून घ्यावं म्हणून ना आज मी करून घेतलेली आहे। मला ना आता ड्रायफ्रूट्सचा पावडर करून घ्यायचा आहे, तर मी ड्रायफ्रूट्सचा पावडर करून घेणार आणि आता ज्याच्यामध्ये आपण मखाने रोस्ट केले ना त्याच्याच मध्ये करणार आहे। तर चला आधी तर याला ना धुवून घेऊया। त्यावेळेस ना आम्ही मिक्स ड्रायफ्रूट सांगा तरी याच्यामधून मला ना फक्त मनुके वेगळे काढावं लागणार आहे आणि बाकी तर मग काजू आणि बदाम आहे तर ते रोस्ट करून।
प्रिशा झोपून होती त्याच्यामुळे मला ना हे सर्व कामं करणं पॉसिबल झालेलं आहे, नाहीतर ती उठून राहिली ना मला काहीच करू देत नाही, सारखं मला तिच्या मागे राहावं लागते, त्याच्यामुळे ती झोपून राहते ना तेव्हाच ना मी जेवढे कामं करायचे आहे ना तेवढे कामं करून घेते. करून घेतलेलं आहे आणि इथे हे मखाने घेतलेले आहे, अंदाजातच आहे. मला ना कट करून घ्यायचं आहे. तर मी ही रेसिपी आहे ना माझ्या चॅनलवरती ऑलरेडी अपलोड केलेली आहे, ड्रायफ्रूट्सचा पावडर. तर ती तुम्ही जाऊन ना बघा, खूप जास्त तुम्हाला आवडेल. तर मी त्या चॅनलची लिंक खाली देते, किंवा माझ्या चॅनलचं नाव माझ्या पद्धतीच्या रेसिपी असं आहे. तर चला तर मग आता आपण ह्याला रोस्ट करून घेऊया. मी केलेलं आहे आणि याचा ना आता पावडर मला ड्रायफ्रूटचा पावडर तयार झालेला आहे, दाखवलं. तर इथे ना आता माझे कामं झालेले आहे. तर आता आपण संध्याकाळच्या स्वयंपाकाची थोड्या वेळाने तयार करूया. चला तोपर्यंत. आणि सर्वात आधी मी भात टाकून घेणार. नंतर इथे ना मी तांदूळ साफ करण्यासाठी घेतलेला आहे, तांदूळ वगैरे टाकून देते, मग नंतर भाजीचंच राहते आणि पोळे राहते, त्याच्यामुळे इथे ना तांदूळ टाकून घ्यायचे आहे. आणि माझ्या खाली ना प्रिशा येऊन होती, तर तिला ना मी तिच्यासोबत बोलत पण होती आणि इकडे काम पण करत होती. तर इथे बघा मी तांदूळ वॉश करून घेतले आहे आणि इथे छान तांदूळ टाकून घेतलेले आहे. आणि प्रिशा ना मग माझ्याजवळ आली, मला घे घे करत होती, मग तिला घेऊन ना मी थोडे काही काम केले. म्हणजे असं चालूच असतं माझ्या बाबतीत, तर होतंच होतं प्रत्येक लेडीजच्या बाबतीत, छोटं बाळ असेल तर असं होतंच. एकदा तरी ना गॅस जवळ घेऊन ना स्वयंपाक करावाच लागतो, थोडासा एक तरी मिनिट का होईना पण करावाच लागतो. नंतर मी ना इथे तांदूळ वगैरे टाकून घेतलेले होते, टोमॅटो घेतले होते, तर त्याला ना खूप जास्त होत होते, तर त्याच्यातलेच उरून होते. एखादं टोमॅटो कट करून होतं, त्याला मी फ्रीजमध्ये ठेवलं, तर तेच टोमॅटो ना मी आत्ता घेत आहे डाळ वांगे करण्यासाठी. आणि आजची डाळ वांग्याची रेसिपी ना ह्यांनी करणार आहे, गुड्डूजी करणार आहे. मी म्हटलं होतं त्यांना मीच करते, तर त्यांनी मी नेहमी करते, ठीक आहे म्हटलं. नाही का असं कधी कधी आपलं मिस्टर वगैरे काही एखादी करतो म्हटलं आपल्या हातात, तर आपल्याला खूप छान वाटते ना, मला तर वाटतेच वाटते आणि मस्त हॅपी हॅपी वाटते ना. हां माझ्या मला ते होते तसंच. मी ना लिंबामधल्या मिरच्या फ्राय करून घेणार आहे, त्याच्यासाठी मस्त अशा बारीक बारीक मिरच्या आहे ह्यावाल्या, छान आहे. तर मी इथे ना मिरच्या कट करून घेते आणि प्रिशाने इथेच खेळत आहे, माझ्याजवळच आहे, तिला बघत बघतच मी कट करून घेत आहे. आणि चला तर मग मी ना स्वयंपाक करते आणि बोलते तुमच्यासोबत, आणि आज स्वयंपाकमध्ये काय केलं ते पण तुमच्यासोबत मी शेअर करते. इथे ना आता छान छान कोवळे कोवळे वांगे आलेले आहे, या वांग्याला मी कट करून घेणार. तर आता माझा स्वयंपाक झालेला आहे आणि स्वयंपाकामध्ये मी केलेली आहे बाजरी, म्हणजे मिक्सची भाकर, मिक्स पिठाची भाकर केलेली आहे आणि डाळ आणि दह्यातल्या सॉरी लिंबातल्या मिरच्या आणि लोणचे. चला तर मग मी जेवण करून घेते आणि नंतर बोलते तुमच्यासोबत. तर जेवण वगैरे झालं माझं आणि व्हिडिओ पण मी इथे सेंड करते, आय होप तुम्हाला आवडला असा.